नमस्कार, फटाफट बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि याच्या खास घडामोडी। अंतिम वर्षाच्या परीक्षा संबंधी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय। केवळ युवा सेनेच्या आग्रह खातर महाराष्ट्र सरकार सातत्याने एकतर्फी निर्णय घेत होतं अशी टीका त्यांनी केली आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि त्यांना मूल्य नसलेली पदवी प्राप्त करावी लागणार नाही असंही ते म्हणाले। फडणवीस आणि मी एकत्र येणार असं म्हटलं की लगेच ब्रेकिंग न्यूज होते असं म्हणत अजित पवार यांनी टोला लगावला। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पिंपरी येथे कोविड सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अनोख्या शैलीत फटकेबाजी केली। पुणे जिल्हा, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरात मास्क वापरला नाही तर 1000 रुपये दंड आकारण्याचा विचार सुरू। आजही महाराष्ट्रात काही ठिकाणी नागरिक मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत नाहीये। सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे, फिजिकल डिस्टन्सिंगचं ठेवलंच पाहिजे, हे सर्व नियम नागरिकांनी कटाक्षाने पाळले पाहिजेत। या गॅलरीमध्ये एकाही कर्मचाऱ्याला मराठी बोलता येत नाही ही चुकीची गोष्ट। आपल्याला मराठी येत नसून हिंदीत बोलण्यास सांगणाऱ्या एअरटेल कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसेने चांगलाच धडा शिकवला। मुंबईतील कांदिवली परिसरातील चार कोपमध्ये असलेल्या एअरटेलच्या गॅलरीमध्ये हा प्रकार घडला। हा संपूर्ण प्रकार मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी आपल्या फेसबुकवरून शेअर केलाय। तसंच यासोबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केलाय। वारकरी संप्रदाय म्हणतो देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकू नका। राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडले तर विठुरायाच्या पायावरील दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल, मात्र देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकू नका असं वारकरी संप्रदायाने म्हटलंय। कोरोनाचे संकट टाळण्यासाठी एक वेळ आम्ही कोरोनाची लस येईपर्यंत देवाचे मुखदर्शन घेऊ, पण पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर मारू नये अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतलीय। मुंबई पोलीस आयुक्तांचं निलंबन करा। सुशांत सिंग राजपूत मृत्यूच्या तपासना प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन करा अशी मागणी करणारं पत्र भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलंय। आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये केला बदल। आदित्य ठाकरे यांनी ट्विटर प्रोफाईलवरून महाराष्ट्र सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री हे शब्द काढून टाकले आहेत। अचानक ट्विटर प्रोफाईलमध्ये बदल करण्यामागचं कारण स्पष्ट झालेलं नाही, पण या निमित्ताने आदित्य ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार की त्यांना नवीन जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा सुरू आहे। सुशांत प्रकरणी भाजपनं कधीही आदित्य ठाकरेचं नाव घेतलं नाही असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। या प्रकरणात भाजपच्या कोणत्याही नेत्यानं आदित्य ठाकरे यांचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या नाव घेतलेलं नाही। सुशांत सिंह प्रकरणी आता जी माहिती समोर येत आहे ती सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे। सीबीआय येईपर्यंत हे खुलासे का झाले नाहीत हा नक्कीच एक प्रश्न आहे। मी आदित्य ठाकरेंना कधीच भेटले नाही आणि कधी त्यांच्याशी माझं बोलणं देखील झालं नाही, त्यामुळे मी त्यांना ओळखत नाही। फक्त ते एक राजकीय व्यक्ती आहे, एक नेता आहेत इतकंच मला माहित आहे असं रिया चक्रवर्ती म्हणाले। या सगळ्याला कंटाळून मला आत्महत्या करावीशी वाटते असं रियाने म्हटल्याचं आज तकच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे। आरोपावर बोलताना ती म्हणाली, एक काम करा, मला आणि माझ्या कुटुंबाला एका रांगेत उभं करा आणि गोळ्या झाडून आमची हत्या करा, नाहीतर आम्हीच आत्महत्या करतो। आता मला खरंच असं वाटायला लागलंय, मी हे सगळे आरोप फेटाळून लावते, कोणताही आधार नसताना हे आरोप करण्यात आले आहे असं ती म्हणाली। या होत्या फटाफट बुलेटिन आणि ताज्या अपडेट्ससाठी जुळले राहा आमच्या सोबत, म्हणजेच विजिट करा मराठी।